काहीसाठी घेतला नाही यांनी. महेश्वरवाडीतला बिअर गिल्स. बिअर गिल्स यस. आणि अखेर आम्ही समुद्राला पोहोचलेलो आहे. एक लाकूड मला वाटतं मला घ्यायला पाहिजे, कारण तिथे एक रेसिपी मी सगळ्यांना दाखवणार आहे त्याच्यासाठी. ह्या लाकडाचा मला वाटतं समुद्र बुडाल्यावर पण उपयोग होऊ शकतो. आणि अखेर विथ लॉट्स ऑफ स्ट्रगल आम्ही पोहोचलो आहे. एक 2 मिनिटांच्या अंतरावरच ते ठिकाण आहे. आणि ॲज युजल इथं माहोल जबरदस्त आहे. माझ्या मागच्या व्हिलॉगमध्ये तुम्ही बघितलं असेलच, नसेल बघितलं तर जरूर बघा, खूप छान व्हिलॉग आहे तो. समुद्र खूपच छान आहे. मी तर म्हणेल की अनटस्ट आहे, कारण इकडे काही टुरिस्ट येत नाहीत या जागेवर, कारण इथे ॲक्सेसच नाही आहे डायरेक्ट रोड येण्याचा. जबरदस्त बीच आहे, दाखवतो मी तुम्हाला. इथे एक जण मासेमारी करताना पण दिसत आहेत, इंडिव्हिज्युअल जाळं टाकून मासेमारी करत आहेत. समोर मला दिसत आहे. त्यांच्या पोतलीमध्ये काय आहे मला नाही माहिती. मासे आपण नंतर बघू यांच्याकडे कधी बघायला भेटले तर. वा, खूपच छान. आणि इथं आम्ही बघतो तर काय बर्फ पडलेला. अरे बापरे, समुद्राच्या किनारी बर्फ. अरे रे रे रे, आपले स्वेटर घेऊन यायला पाहिजे आपल्याला. लास्ट सगळे पोहोचलेले आम्ही. हे बघा, माझ्या मागे सगळेजण बसलेले आहेत आणि थोड्या बाता वगैरे चाललेल्या आहेत. आता आम्ही स्टोव्ह वगैरे पेटू, स्टोव्ह म्हणजे लाकडं आणले ती पेटू आम्ही आता आणि जेवण बनवू. तिथे मागे होड्या दिसत आहेत छोट्या छोट्या, तिथे आपण जाऊ थोड्या वेळाने. थोडी तरी आग पेटलेली आहे इथं, म्हणजे ह्याच्यावर आमचं जेवण बनणार आहे. श्रीश इथं हेल्प करत होता आग पेटवायला. हा मॅन वर्सेस वाईल्डचा बिअर ग्रिल सोबत राहिलेला 4 वर्ष जंगलात वगैरे जायचा, आणि त्यानेच आग पेटवलेली आहे. वा, छान काम केलं श्रीश. मस्त पैकी याच्यावर आम्ही म्हणजे एका पातळ्यात व्हेज, एका पातळ्यात नॉनव्हेज बनवणार आहोत. मस्त आग पेटली जबरदस्त. आणि बाजूला मस्त समुद्र. वा, डिस्कशन चालू आहे जरा की आपण काय काय जेवण बनवायचं. चिवडा ऑलरेडी केलेला आहे. आमचा कुक उमेश असतो दरवेळी, आणि तो मस्त पैकी चिकन तयार करतोय. पण आता काय उबला हुआ पाणी तयार करतोस का? राईस बनवायचं. उबला हुआ पाणी, नवीन डिश काढली आम्ही शोधून. तिकडं काय आहे त्या साईडला? त्या साईडला गेल्या व्हीब्लॉग मध्ये बघितलं, व्हीब्लॉग मध्ये बघितलं असेल आपण. अंटार्क्टिका एक्सप्लोअर केलेला कुठं तिकडं. ग्लोबल वॉर्निंग वाढल्यामुळे बर्फ आपल्या सगळ्या ट्रेमध्ये आला. ट्रेमध्ये घेतला आम्ही सगळा. महाराष्ट्र असेल, वेगळीच स्टाईलची कुकिंग आपण बघणार होतो का? इलायची केसर आहे, नमक आहे. गो बॉय, यू बुक. अब 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 स्टाईल बॉय जी. इथे काही होड्या पण आहेत छोट्या छोट्या. ही एक आहे बहुतेक. हे जाळी वगैरे दिसते मला याच्यामध्ये. फिशिंग करायला जात असणार बाकीची लोक इथं जवळपास राहणारी. इथं खूपच राळारोड आहे. मागच्या वर्षी आम्ही आलो तेव्हा पण खूपच राळारोड होतो, पण माहिती नाही आपण याच्यासाठी काय करू शकतो. आमचे काही लोक आज मासे आणायला गेले होते, तिकडनं येत आहेत. बाबल्या काय किती दिसते तिकडे? खूप खूप मोठ्या साईजची मच्छी घेऊन आपला विजय भाऊ आहे. अरे शाहरुख आहे, सुनी आहे, हरी भाऊ आहे. बघा एकदा बघा. No.
शंभर एवढी मासे आणलेत काढून आता ताजे ताजे मासे. वा वा साफ करा लवकर. आम्ही तुला पण देतो सोबत गेलाच नाही म्हणून तुम्ही एवढी मच्छी भेटली. मच्छी भेटली आम्हाला. मी काय बोलताय एक विषय आहे. मच्छी आली तवा गुड आहे. तवा नाही कपरी आणलं गेलं ते. हा एक मोठा विषय आता तू इथे मांडलास त्याचं आम्ही स्वागत करतो की मच्छी आलेली आहे पण तव्याचा पत्ता नाही. तू परत भेटलास. परत भेटला. खूप ताजे मासे आहेत इथे हे बघा. मला वाटतं एक 15 ते 16 मासे असतील जे आता गरवून आणलेले आहेत आमच्या मित्रांनी. मला वाटतं यांना थोडं पाण्यात टाकूया. काय काय आहे रे याच्यात स्पीसीज काय काय. हा दगड मासा आहे. हा दगडात राहतो. हा पाण्यात पाण्यातला मासा आहे. हा जो पाण्यात राहतो. आणि हा काय रे पालू जबरदस्त. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा 15 मासे आणलेले. 15 मासे जबरदस्त काम केलेले आज. हे तर सिरियस आता मला त्यांच्यासोबत मी गेलो नाही तिकडे गरवायला ना ते एक पण मासा त्यांना भेटत नाही. माशांची माहिती घेऊ. हा काय हा काय हा काय रे सौरभ त्याला काय बोलतात गोबरा. आणि हा पण गोबरा आहे. हा काय हा काय पालू. आणि हा काय पिलू. म्हणजे 3 व्हरायटीचे मासे आपल्याला भेटलेले आहेत. 8,500 एक. 9,500 एक. 15,000 हे मासे कुक करायला आमचे कुक आलेले आहेत. कुकडे कुक काय बनणार याच्याबद्दल काय निसर्गाच्या सानिध्यात बनवलेले मासे ते साफ करतात. हे आपण माझा मित्र विजयाकडनं शिकणार होते बघा. असं पैकी ताजे पकडलेले मासे आहेत. तुम्हाला शिकायचे असेल तर क्लास लावू. भाताची तयारी. चला मस्त पैकी आपण बासमती राईस घे घे घे. बोल 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 बोल. रॉड पाहिजे काय नाही तर पुढचा बोल. साधारण 20 लोक आहोत आम्ही. 22 लोक आमचे कुक विजय साखरे. कुक इकडं इकडं तिकडं पण कुक कोण करत. हा एक कुक का हा एक कुक. हा आमचा स्पेशल कुक आहे जो आणि हा ह्यांचा तवा घेतले लागतो. मला आत्ताच कळलेलं आहे की इथं काही लोक शूटिंगसाठी चाललेले आहेत. एवढा सगळ्या क्लायमेटचा आनंद घेण्यासाठी चाललेले आहेत. हे बघा हे 10,000 रुपयात हे शूटिंग करून देतात समुद्रावर. ए किती रेट आहे. कसा रेट आहे एक फोटोचा. ए 2,000 नाही परवडत. कोणाची तुमची का त्याची. अरे हमका का कहत है का कहना है. वो कोपरे में कुछ फोटो शूट चल रहा है. वो तनिक फोटो शूट बॉडी बिल्डर 1200 रुपए की जिम है. 1200 रुपए हमारी 50 रुपए की जिम है. पता जगह जरा झूम कर ले ओ हो. ए घोबरा ना घोबरा भाई. इथंच अवेलेबल पाण्याने मी धुतोय ते माशाला. चला हे एक वाहतं पाणी आहे त्याच्यामुळं काही रिस्क नाही. आणि प्लस आम्ही चांगलं आहे वाटतं समुद्राच्या पाण्यात धुणार. सर त्या माहितीनुसार हे पाणी कदाचित घाण असू शकते. त्याच्यामुळे मी समुद्राच्या पाण्यातून हा मासा धुवून आणतोय. म्हणजे होपसो की समुद्राचं पाणी स्वच्छ असतं. म्हणजे असतंच होपसो नाही. आणि मी धुवून आणतो. अहो असं शुद्ध पाणी तर शहरात पण भेटत नाही. वाहतं पाणी हे बघा असतं. यस
मासे धुवायचं. शुद्ध समुद्राच्या पाण्याने धुतलेला मासा. यस. मी तुम्हाला दाखवतो की का मी याला शुद्ध म्हणतोय, कारण आजूबाजूला कुणी नाही आहे इथं, म्हणजे घर पण नाही आहेत, काहीच नाही आहे. फक्त हे दोघं इथं फोटो काढतात. बोल. तर आम्ही आता एक मसाला टाकत होतो, वेगळा मसाला आहे. नितेश तुम्हाला ह्या मसाल्याबद्दल थोडस सांगेल. लिंबू पण मारले थोडं. हा एक स्पेशल मसाला आहे, साठे स्पेशल मसाला. एक मसाला टाकत आहोत, नितेश तुम्हाला ह्या मसाल्याबद्दल थोडस आणखीन सांगेल. ओके. हे मसाला आहे ना, हे मसाला असं आहे, साठे मसाला स्पेशल. एक मच्छीचं, एक चिकनचं आणि मटण, असे जे काही रेसिपी आहेत ज्या आपल्या ह्या कोकणामध्ये सानिध्यात येणार आहे आपल्या, त्या ह्या रेसिपीतून बनलेलं आहे. हे आपल्या गावठी पद्धतीतली एक श्रीवर्धन मधील एक आजपर्यंत जे चाललेलं मस्त आणि टेस्टी जसं तुम्हाला जे करता येईल असं एक मी पाहिजे. तर तुम्हाला एक बॅकग्राऊंड गाऊ दाखवतो. साठे मसाले, साठे मसाले वापरा आणि तुम्हाला त्याची टेस्ट असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर पाठवा. आता फक्त याला मीठच लावायचं. आता फक्त मीठ टाकणे बाकी आहे आणि मग आपण फ्रायला टाकूया. मसाले वापरल्यानंतर आपल्याला दुसरं काहीच करायचं नाही, ह्याच्यावरती फक्त साधं आपलं मीठ टाकायचं आहे आणि आपल्या या साध्या रेसिपीमध्ये आपल्याला चालायचं. मीठ आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो असं काही नाही, पण मसाले वापरताना ब्रँडेड जसे वापरतो जसे आपण ज्याच्या चवीनुसार आपण वापरतो, पण ब्रँडेड वापरत जा. आपल्याला काय न्यायचं नाही, आपल्याला इथेच खाऊन मस्त मजा एन्जॉय करायची आहे, हेच मला सांगायचं होतं. आणि हे साठे मसाल्यांचं जे आहे एक टेस्टी आणि बेस्ट एव्हरेस्ट विसरून जाल तुम्ही असं हे मसाले आहे आणि ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. आपण आता नंतर आपण रेसिपीला पुढे चालणार आहोत. यस, चला. बाहेरून आलेली आमची एक व्यक्ती, त्यांनाही ह्याची एक अनुभूती मिळालेली आहे आणि ते जरूर आलेले आहे कार्यक्रमात आमच्या. आणि मी परवेला राहतो, मी कधी पण आलो तर साठे मसाले पहिले घेतो, काय की टेस्ट में बेस्ट साठे इज द सबसे बेस्ट. साठे मसाले ऑल टाइम बेस्ट. नॅचरल नॅचरल पद्धतीने बनलेला आपला टाका टाका टाका. तोच चूजन आहे, तो चूजन. फायनली आपली खडपातली आमचे एक शेफ उमेश साळवी जे चिकनची रेसिपी बनवत आहेत. वाव, दिसायला खूप छान दिसतंय उमेश. लिंबू बाहेर या, लिंबू द्यार त्याला. सगळ्यांचं डेडिकेशन बघा इथं. बाप रे, कलेजी आहे आणि हा मासा आहे. मला वाटतं आता मासा झालेला आहे साधारण एक 15 मिनिटानंतर. काय नितेश? हा, आणि एक तुम्हाला आवर्जून सांगायचं, 20% शिजलेला आहे. 70% शिजलेला आहे. 10 मिनिटं थांबा, तुम्हाला ताजा ताजा मासा शिजवून देतो. यू कॅन वेट फॉर 5 मिनिट्स. हे मसाले वापरून बघा, जर नसतीलच तुम्हाला काय याच्यातून, कमेंट करून आम्हाला जरूर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा, लाईक शेअर करा, खरोखर करा. हा, मी आता तेच तुम्हाला एवढ्याशा मध्ये भागून घेऊ, पण आलाच म्हणजे. आणि तुम्ही पण या, मस्त खा, मस्त राहा, मजेत राहा, पण एक वेळेला हे मसाले खाऊन पहा. खाऊन बघा, खाऊन बघा बोललेत ते. अरे, एक नंबर.
एक नंबर तोंडात पण गेला नाही त्याच्या. मला काय वाटतं दर्पण, इथं बरेचसे शेफ चाललेले आहेत, है ना. मी त्याला घडीच वाटतंय. आणि इथं बरेचसे शेफ चाललेले आहेत. आणि एक अजून एक शेफ आपण बघतोय इथं, नितेश मस्केच्या नावाने, जो कोकणातल्या मातीतला शेफ आहे. शेफ आहे हा, बघूया आपण. बोला सर, आता मगाशी मला एक पहिली रेसिपी दाखवली. आपल्या ग्रुप साठी, सर्वांसाठी, सर्वांना भेटायला पाहिजे म्हणून परत तेच मसाले, साठे मसाले वापरून परत तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये जर तुम्ही ऍड करत गेलात, फ्राय करताना कांदा लसूण अशा काही गोष्टी वापरल्यात ना, तर आणखीन त्याला एक वेगळी टेस्ट येते. हा एक नवीन शेफ इन्व्हेंट झालेला आहे स्वतः आजवर माशाची वाट लागते. तो मासा जलील होऊन एकदम. मला वाटत की ह्याने चांगली टेस्ट येईल असं, आणि हे कांद्यामुळे चांगली टेस्ट येते. मी तुम्हाला दाखवतो. आईच्या गावात. ओहो, फुटला 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 फुटला. शावाश 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 गाईज. दाखव दाखव. कांदा कापड्याची रानातली टेक्निक, रान टेक्निक. आपल्याला आता चॉपपॅड लागला असता. हो, चॉपपॅड लागला असता. हो, आपला थोडा सुरी बिरी पाहिजे, मास पाहिजे. हो, धार पाहिजे. धार पाहिजे सुरीला. आई काय धार नाही जा. आला कांदा कापून. अरे भाऊ, इन द मिक्स. तंदूर फिश काय दर्शन? तंदूर तंदूर गोबरा गोबरा होतो ना. तंदूर गोबरा तंदूर गोबरा एकदम गरम गरम आहे. गरम आहे सांभाळून काल तोंड झालं नाही ते जाम गरम. जस्ट थांबायचं. बघू शकता तुम्ही गोबऱ्याने प्लेटीला पण होल पाडला आहे. अरे आमचा शेफ गोबऱ्याचे बनवणारे शेफ विजय साखरे काढला नाही. तेच बघाल लोक आपण पहिले परत हे करायला स्वतःने बनवलेलं. गरम आहे गरम आहे. जबरी झालं ना. ऑथेंटिक कोकणी. अरे तू परत भेटला. जबरदस्त हे बघा. मॅरिनेट केलेलं आहे कांद्यासोबत आणि तांबडी चांबडी सारखं एकदम जबरदस्त केलेलं आहे. कोळी पद्धतीने बनवतात. मस्त कोळी पद्धतीने आगरी कोळी पद्धतीने मच्छी बनवली जाते. ओके, आणि पुढे काय? पुढे काय? ती फ्राय करायची की रस्सा मला काय कळत नाही. ती बघा ती फ्राय करायची की रस्सा काय काय उकड 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 आपल्या बोटीवर ना बोटीवर त्यातली उकड आहे. लसूण नाही आणायला गेले. लसूण लसूण अर्धा किलो सांगितलेलं. लसूण सर कुवारी लसूण ते आणायला गेले. उभे साळवी रे. हे असंच घालवलेलं आपण चुलीवर ठेवलेलं आहे. झाकण ठेव झाकण ठेव झाकण ठेव. बेस्ट. आणि आजचा सर्वात हिट शेफ विजय साखरे यांनी जबरदस्त मासे बनवलेले आहेत, म्हणजे मला जबरदस्त आवडलेले आहेत. वा, माशाचा रस्सा देखील तयार झालेला आहे. वा बघा जबरदस्त. वाढू का जबरदस्त जबरदस्त. आणि टेस्ट हवा असेल तर इकडे या. आणि वा जबरदस्त. तर जे उकड केली होती म्हणजे मासे जे चांगले केले होते त्याच्यावर आपण फीडबॅक जाणून घेऊया. रितेश एकदम मस्त कडक कडक नरम होती पण नाही मच्छी. आणि जे उकड बनवली ती एकदम बेस्ट. काय टेन्शनच नाही त्या गोष्टी. तू काय सांग तू वेज आहेस. गबस 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 एक नंबर. माझ्यासमोर आहे एक नंबर. खाली उघड पण त्याच्यामध्ये ऑइल नाही आहे. फक्त मच्छी मसाले कांद्याची अशी फक्त त्यांनी कापली. नाही रे काच काच कांदा कापून. पण
तुम्हेश माझी हॅट तिथे लटकवले नाही तर आम्ही जेवढ्या इथे हॅट्स तेवढं सगळं ऑफ केलं. माझी हरवली. तुझी हरवली? हरवली. हॅट्स गॉन. व्हॉट्स गॉन? अरे तू परत भेटला. अरे दूर गेला. आपण चाललो आहोत समुद्रावर आणि तिथे आपण काही चांगले जीव बघणार आहोत आणि आपण जाऊया तिकडे. शेफ चाललेले आहेत. वा वा मजा आली, मजा आली. मस्त झालं. पैशांचा नाही, आपली मैत्री आहे ना ती. तुमचे प्रमुख असो कोणी असो पण आपली जी मैत्री आहे म्हणजे आपण ओळखतो. आज मला 10-11 वर्ष झाली तिथं. हा पाकाडी मध्ये मी सगळ्या गोष्टी मध्ये तिथं. पण ते गमत काय, तुमच्या पाकाडी मध्ये दोन ग्रुप झाल्यामुळे मी जिथं राहतो तिथं हा वेगळा ग्रुप आहे. त्या गोष्टी म्हणजे नाही येत ना असं काय नाही. आता आपल्या काहीतरी राम हे होत ते त्या टायमाला. हा त्या टायमाला बरोबर होतो मी तिथे. हा बघू नशिबात असला तर भेटे. बंटी आहे बोललो तर नाही आपला मैत्रीचा विसर वेगळा आहे. नाही आपल्याला जेवण कसं वाटलं सगळ्या आपल्या मंडळीला? बोला. मस्त आहे ना? एकदम जबरदस्त. चला आपण बोलूया की जेवण कसं वाटलं आपल्या लोकांना. हा एक नंबर आहे. चिकन आहे आणि भात आहे. एकदम कडक लागलं. चिकन कोंबडीचं होतं का? आपण माणसाला विचारलं की जेवण कसं वाटलं. जेवण छान आहे. हा सुंदर आहे. उत्कृष्ट. नॅचरल आहे. आपल्या निसर्ग सानिध्यात जेवण केलं. आपल्या ह्याच्यात सुंदर आहे. सुंदर आहे. सोमिनी साठे आणि आपले बाकी सगळे विजय साखरे यांनी जेवण केलंय. छान केलं. छान छान छान. उडके उडके तो तेरे उडके परती बनसुरिया सहस्र सोळा कन्या चलते कारणी. चला आम्ही इथं पोहायला चाललोय आणि मस्त पाणी आहे. जबरदस्त एकदम जबरदस्त. तांबडी चांबडी चांबडीची प्रॅक्टिस चालू आहे आणि तुम्हाला हा रील इंस्टाग्रामवर नक्कीच बघायला भेटेल. त्यासाठी तयार राहा. मी इंस्टाग्राम हँडल 1 2 3 तांबडी चांबडी चमकते ऊन आत लाका 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 तांबडी चमकते ऊन आत लाका 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 लाका. आयगेसी गोकू अष्टमीची तयारी चालू आहे. पाण्यामध्ये युजली पहिली प्रॅक्टिस करतात आणि कोणी कोणाला सपोर्ट करते मला तर माहिती नाही आहे. माझ्या मते आपण काय करूया की थोडं प्लॅनिंग करूया आणि काहीतरी करूया. म्हणजे कुमकुम मस्त मजा चालली. बली की जय. याला म्हणतात की खरोखर एन्जॉयमेंट.
आणि वरती आहे विजय, तो आमच्यासोबत खूप मोठा आहे पण खरंच आमच्यासोबत खूप एन्जॉय करतो हा आपल्या म्हणजे काहीच नाही बोलू शकत आम्ही. आणि दुसऱ्या थरावरती विजयाचा चढल, विजयाचा उठत पण विजयाचा सोबत क्रूज पण चढेल, जोडी असू दे आणि मग त्याच्यावर दर्शन चढल. तुम्ही दोघांना चढवा, तू त्यांच्या काहीतरी प्लॅनिंग झालेलं आहे आता आणि मी कॉन्फिडंट नाही त्या प्लॅनिंगबद्दल म्हणून मी लांब चाललोय कॅमेरापासून. आयल 45 हा बेस, याच्यावर मी चढू सगळे बाई बाय काय प्रकार. प्लॅन 427 थराला चढण्याचा. पॉसिबल होईल दोन थर लावणे. थांब थांब खाली चौग पाहिजेत. अरे बाबाजी मिशी मला नाकात जातो पाय स्टँड लाव तू उपाला. मला पण वाटतं असा रावा. नेक्स्ट ट्रायल आता ते काउंटिंग कडे पण मी सोडलेलं आहे, त्यांचं काहीतरी 500-600 वेळा ट्रायल आहे. आय होप सो की सक्सेसफुल होईल. काहीतरी सक्सेसफुल होतं वाटतं. चला फायनली आम्ही सगळे इथे पॉल आलो होतो आणि थरबीर लावायचा आम्ही एक निस्वार्थ प्रयत्न केला पण आम्हाला अभिमान आहे की एकही थर आम्ही लावू शकलेलो नाही टाळ्या. आणि आम्ही असेल तर चालो चाललो राहू गौरामध्ये. हॅलो 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 हॅलो. अशा रीतीने आम्हाला फायनली आमची अडपलेली आहे पार्टी. पार्टी अडपलेली आहे आणि काळोख पण परत चाललेलं आहे. सगळं इथं आम्ही जमा केलेलं आहे आणि काही जण पडलेले पण आहे तिकडं. तुम्हाला पण तेच आहे, कचरा आणाल कचरा सोबत घेऊन जा. बरोबर, हे आज आमचं ब्रीदवाक्य आहे. कचरा आणाल कचरा करा कचरा सोबत घेऊन जा. आणि काही सीजनमध्ये अमेझॉनची ऑर्डर असतील तर. आणि हा मला तेच सांगायचं आहे, जर तुमच्याकडे अमेझॉन मध्ये तुम्ही जर ऑर्डर दिली असेल आणि ती तुमच्या घरी लेट पोहोचत असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार हा माणूस आहे. हा माणूस आहे, हा अमेझॉनचा मॅनेजर आहे इथला. लक्षात ठेवा ही गोष्ट. त्याचं नाव आहे आणि त्याचा नंबर 98-50-13 फोन करा त्याला. फोन करा आणि आम्हाला फोन करू नका, म्हणजे आमचा काय घेणं देणं नाही त्यासोबत. चला चला आणि आम्ही आदिवासी सारखे चाललोय. भारत सरकारचं हे आहे आपल्याकडे असं काय नाही. बापरे ही एवढी काळोख. बापरे, आणि आमचे दोघं लोक काय बाईक आणायला गेलेत ना. एवढ्या काळोखात आम्ही चाललोय या रस्त्यावरून. All the demons quiet, yeah, we were built to thrive, yeah. I think that we've all had enough. What keeps you up at night, yeah? Make all the demons quiet, yeah, we were built to thrive, yeah.